मित्रांनो मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर संपादक रोखठोक मावळ आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये आजचे आपले प्रमुख पाहुणे म्हणजे जांभूळगावचे माझी आदर्श सरपंच श्री संतोष भाऊ जांभूळकर सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या या कार्यक्रमामध्ये सरश स्वागत करतो भाऊ आपलं सरश नमस्कार संतोष भाऊबद्दल सांगायचं म्हटलं तर मी आत्ताच जसं नमूद केलं की या तालुक्याला त्यांची सर्वात मोठी ओळख म्हणजे जांभूळ गावच माझी आदर्श सरपंच आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी संपूर्ण तालुक्याला त्यांच्या गावचं एक विकासाचं मॉडेल म्हणून करून दिली तेच हे व्यक्तिमत्व तर चला आज त्यांच्याशी आपण येणाऱ्या संभाव्य त्यांच्या झेडपी गटाचा विकास आराखडा आज आपल्या या रोखटोकच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पुन्हा एकदा मी त्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये सहर्ष स्वागत करतो भाऊ आपलं सहर्ष स्वागत नमस्कार आपण मला रोखोक मावळ या सदराखाली नितीनभाऊ फाकटकर सर यांनी माझ्या विकास आराखडा हा मांडण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल प्रथमतः मी आपलं मनापासून स्वागत करतो भाऊ मला वाटतं की विकास आराखड्याकडं येण्यापूर्वी जसं मी आत्ता की नमूद केलं की संपूर्ण तालुक्याला ज्या व्यक्तिमत्वानी आपल्या गावचा विकास कसा करावा आपलं गाव हे विकासाचं मॉडेल कसं ठरेल आणि त्यानंतर ते संपूर्ण तालुक्यामध्ये एक आदर्श कसं निर्माण करल ही खरी तुमची ओळख बरोबर आहे तर त्याकडे येण्यापूर्वी आज आम्हाला तुमची थोडक्यामध्ये तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाऊन घ्यायला आवडेल नक्कीच मी माझं जांभोळकर कुटुंब हा मावळ तालुक्यामध्ये सुपरिचित कुटुंब आहे माझ्या कुटुंबामध्ये माझे तीन आजोबा बारा चुलते चौदा भाऊ आणि जवळजवळ साठ लोकांचं हे मोठं कुटुंब आमचं मोठं कुटुंब खूप मोठं कुटुंब हे कुटुंब आमचे कुटुंबाचे प्रमुख शंकरनाना पाटील हे काने पंचायतीचे पहिले सरपंच होते त्यांच्यानंतर माझे वडील स्वर्गीय भगवंतराव जांभूळकर हे माझी आदर्श शिक्षक आणि त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी मावळ तालुक्याचं शिक्षक संघटनेचं अध्यक्षपदही भूषवलं म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये सुरुवातीला राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर माझे कुटुंब कुटुंबामध्ये माझे वडील तालुक्यामध्ये शिक्षक संघटनेच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यानंतर मी आता तालुका स्तर आणि माझ्या गावामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही भाऊ की खऱ्या अर्थाने आज जे तुम्ही राजकीय सामाजिक वारसा पुढे येत आहे हे संस्कार कुठून तरी तुम्हाला त्या घरच्यांकडनंच मिळाले असं म्हणायला हरकत नाही शंभर टक्के माझ्या कुटुंबापासून माझ्या माझे वडीलच माझे आयडॉल आहे आणि माझ्या वडिलांनीच मला त्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं समाजामध्ये काम करण्याची त्यांनी त्या पद्धतीचं मला सुरुवातीलाच शिक्षण तसं दिलं भाऊ मला वाटतं की आज जसं मी तुम्हाला मगाशी नमूद केलं की तुमचा विकास आराखडा आपण ऐकून घेण्यापूर्वी खऱ्या अर्थाने जे तुमच्या गावचं तुम्ही जो विकास केला बरोबर की के नाही त्याच्या अधिकृतही तुमचं राजकीय सामाजिक प्रवास आम्हाला या माध्यमातूनच जाणून घ्यायचा आहे तर मला हे सांगायला जास्त आवडेल की समाजात काम करत असताना तुमची सुरुवात कुठून होती आणि त्याचा शेवट कुठपर्यंत तुम्ही आहात तर मधला जो कालावधी असतो आयुष्यामधला तो आपण समाजामध्ये घालवलेला असतो तर घालवत असताना आपण कशा पद्धतीचं काम केलं किती संघर्षमय जीवन आपण जगलो ते कधी कधी समाजाला सांगायला आपल्याला ते आवडत असतं माझ्या आयुष्यामध्ये सुरुवातीला माझे आद्यगुरू शंकर महाराज रसाळ व पांडुरंग महाराज रसाळ यांच्या आशीर्वादाने या तालुक्याचे माजी आमदार रघुनाथदादा सातकर यांचा सर्वात मोठा पाठिंबा मला होता ज्यावेळेस माझ्या राजकीय जीवनात मी सुरुवात केली त्यावेळेस मला माजी आमदार रघुनाथदादा सातकर ही किती सालची गोष्ट असेल ही मला वाटते दोन हजार पाच सालची असेल ज्यावेळेस मी काने पंचायतीमध्ये प्रथमत सदस्य म्हणून निवडून गेलो दोन हजार पाचला तुमचा राजकीय गणेश झाला असं म्हणा हो त्यावेळेस मी सदस्य असताना माझ्या गावापुढे अनेक असे मोठे प्रश्न निर्माण झाले ते एक तर ग्रामपंचायत ही चार गावं मिळून होती काने नायगाव जांभूळ आणि सांगवी तर सगळं कार्यक्षेत्र कानेमध्ये असल्यामुळं आमच्या गावाला विकास निधी किंवा ह्या गोष्टी खूप अभाव असायचा त्यामुळं आमच्या मूलभूत गरजा जास्त होत्या म्हणजे आमच्याकडं गावात चांगले रस्ते नव्हते पाण्याची सुविधा नव्हती लाईटची व्यवस्था नव्हती बंदिस्त गटर योजना नव्हती म्हणजे गावाचं वास्तव्य पाहिलं ते पाहून मला माझ्या मनात अत्यंत ती खदखद होती की माझ्या गावाचा मी विकास कशा पद्धतीने करू शकतो ज्यावेळेस ह्या संकल्पना मांडत असताना माझे जवळचे सहकारी सगळे त्यांच्यासोबत मी याबाबत चर्चा केली आणि ज्यावेळेस का पंचायतीमध्ये मी निवडून गेलो तर माझ्या डोळ्यापुढे एक मी व्हिजन ठेवलं होतं एक मिशन ठेवलं होतं की ज्यावेळेस एकत्रित कुटुंब असताना त्याचा व्याप वाढतो त्यावेळेस ते, ते नियोजन होत नाही ते नियोजन होण्यासाठी किंवा विकास होण्यासाठी गाव वेगळं होणं अत्यंत गरजेचं होतं ही भूमिका मी सुरुवातीला मांडली ही भूमिका माझे मामा दादा सातकर माझे आमदार यांच्याकडे मांडली त्याबद्दल मला त्यांनी चांगल्या पद्धतीचं सहकार्य पण केलं माझ्या आयुष्यातला पहिला यशस्वी प्रयत्न कुठला असेल तर जांभूळ आणि सांगवी या गावातील सगळे ग्रामस्थ सोबत घेऊन जे अशक्य काम जे ग्रामपंचायत वेगळी करणं मला वाटतं ते माझ्या आयुष्यातलं खूप आनंदाचा क्षण माझ्या गावातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल तर गाव वेगळं करणं आणि ग्रामपंचायत वेगळं करणं त्या काळात मी जांभूळ आणि सांगवी ही पंचायत वेगळी केली लोकांनी पेढे वाटले गावामधून आनंदोत्सव साजरा केला त्या काळामध्ये आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने माझ्या आणि याची होते त्यावेळेस मी स्वतः म्हणण्यापेक्षा माझ्यासोबत सगळे ग्रामस्थ होते हे श्रेय सगळ्यांचं असतं ज्यावेळेस एखादं मोठं काम करत असताना हे व्यक्तिगत श्रेय नसताना हे सर्वांचं श्रेय असतं तर सर्वांनी मला चांगल्या पद्धतीची मदत केली त्यानंतर ज्यावेळेस एखादं कुटुंब वेगळं होतं ते वेगळं झाल्यावर अनेक हो समस्या पुढं असतात म्हणजे तुमचं पिण्याचं पाणी असेल रस्ते असेल बाकी इतर सगळा विकास असेल माझी पहिली मिटिंग म्हणजे ऐतिहासिक मिटिंग असेल की मला बसायला जागा नव्हती पंचायतीमध्ये गाव वेगळं केलं सगळं झालं चौदा लाख उत्पन्न असेल माझ्या गावाचं त्यावेळेस त्यावेळेस मी वडाचं झाडं होतं आमच्या गा मंदिरासमोर त्या वडाखाली पहिली सभा घेतली आणि गावाचा विकास आराखडा त्या ठिकाणी पहिला मांडला त्यावेळीच तुमचं विकास आराखडा जे आता आपण हा कन्सेप्ट लॉन्च करतो आहे हा त्यावेळेस टक्के मी कुठलंही काम आहे ना नियोजनबद्ध काम करतो मला ते काम असं जमतच नाही मी माझ्या गावाचा पूर्णपणे पहिला सर्वे केला विकास आराखडा तयार केला कंट्रोल सर्वे केला कुठं काय पाहिजे कुठं कशा पद्धतीने काय व्यवस्था पाहिजेल कुठली गरज आहे ह्या सगळ्या विकास आराखड्यामध्ये तयार केल्या हा मी एकटा स्वतः नाही केलं मी गावातील सगळे प्रमुख लोक एका ठिकाणी बसवून त्यांच्याशी चर्चा केली आपल्याला गावाला काय काय आवश्यकता आहे मग त्या पद्धतीने नियोजन केलं नियोजनाचा पहिला भाग असेल आमचा तर सुरुवातीला आमच्या गावामध्ये पाण्याहून सगळ्यात जास्त कटकटी होत असतात म्हणजे तुमचं सांडपाणी असेल गावाचं एका कुटुंबाचं सांडपाणी दुसऱ्या कुटुंबाच्या दरवाजेतून गेलं तर सगळ्यात जास्त कलह त्याच्यामुळं होत असतात आता हे सगळं पाहता ते थांबवणंच खूप गरजेचं होतं मी जिल्हा परिषदच्या माध्यमातून सुरुवातीला काम घेतलं असेल तर बंदिस्त गटर योजना ती बंदिस्त गटर योजना प्रत्येक कुटुंबाचं सांडपाणी मी त्या बंदिस्त गटर योजनेला कनेक्ट केलं म्हणजे सगळं पाणी सरकारी गायडन त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणी डम केलं ते तसं दोन ठिकाणी नियोजन केलं एकही थेंब माझ्या रस्त्यावर आजही तुम्हाला कुठं दिसणार नाही सांडपाण्याचं एवढं इतकं प्रॉपर नियोजन केलं त्यानंतर जास्त सगळ्यात गरज होती पिण्याच्या पाण्याची भांडणं सगळ्यात जास्त कुठं होतात माहिती आहे का नळावर मी पूर्वीचा काळात ठेवला तो डोक्या हांडा आणि अशी क कंडिशन असायची पण मी महिलांचा तो त्रास पाहिला आणि सुरुवातीला आपलं पाणी योजना या ह्याच्यामधून एक कोटी पाणी योजना मंजूर केली आणि नियोजनबद्ध सगळ्यांना पाणी कसं मिळेल असं नियोजन केलं ती पाणी योजना राबवली त्यानंतर रस्ते केलं रस्ते माझ्या गावातील कुठेही तुम्ही जा एखादी कुठली एखादी ठिकाणी घटना घडली तर अग्निशामकची गाडी जाईल तिथं नियोजन होईल अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात रस्ते केले हे रस्ते करत असताना सगळ्या लोकांनी विश्वासात घेतलं सगळ्याला विश्वासात घेऊन कुणाचे ओटे असेल कुणाच्या अंगण असेल तर लोकांनी अगदी चांगल्या पद्धतीने मला सहकार्य केलं ज्यावेळेस एखादं गाव डेव्हलप होत असताना लोकांचा सहभाग असेल तर विकास अजून चांगल्या पद्धतीने होतो मला वाटतंय माझ्या गावातल्या लोकांनी मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं हे नियोजन करत असताना तुमचं ड्रेनेज झालं पाणी झालं रस्ते झालं आत्ता मूलभूत गरज होती शाळा आता शाळा एक तर निधी कमी तर इतका निधी उपलब्ध कसा करायचा तर मी महिंद्रा कंपनीला संपर्क साधला त्यांच्या सी एस आर फंडातून एक चांगल्या पद्धतीची अद्ययावत शाळा बांधून घेतली शाळा बांधली अंगणवाडी बांधली त्यानंतर मुलांसाठी आवश्यक व्यायामासाठी गरजेची व्यायामशाळा होती तर तीसुद्धा व्यायामशाळा मी माझ्या इथं हे केली समाज मंदिर असेल वाचनालय असेल आमच्या गावात आमचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराज खूप मोठ्या पद्धतीने मंदिराची उभारणी झाली म्हणजे सगळं अत्यंत नियोजनबद्ध हे विकास केल्यानंतर शेवटचं काम माझं माझ्या ह्याच्यात एक राहिलं होतं ते म्हणजे बसायला मला जागा नव्हती ग्रामपंचायत कार्यालय नव्हतं जागाही कोण देत नव्हतं अशा अडचणीच्या काळामध्ये आमच्या गावातील एक स्त जागा आहे शहा म्हणून त्यांनी मला फुक्कड जागा दिली मला गावासाठी विकासासाठी एक एकर जागा देत होते मी त्यांना म्हटलं मला इतकी काय गरज नाही मला आवश्यकता फक्त दोन आहे मी त्या ठिकाणी रोडच्या कडेला मावळ तालुक्यामध्ये अशी ग्रामपंचायत नसेल जी अद्ययावत हायटेक अशी पंचायत माझ्या गावामध्ये आहे आणि त्याचं उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते मी केलेलं आहे हे सगळं पाथा ज्यावेळेस एखादं घर बांधायचं असेल तर त्याला इतक्या अडचणी येत असतात स्थानिक स्तरावर यालाच अनुसरून तुम्हाला थोडंसं डिस्टर्ब करतो मी आणि अगदी थोडक्यात आम्हाला त्याचं उत्तर हवं आहे की हा झाला तुमचा गावचा विकास आराखडा बरोबर नाही पण आपण पाहत असतो मी की गावात काम करणं ग्राउंड लेवलला सगळ्यात अवघड असतं मी म्हणतो की एक वेळेस तालुकास्तरीय काम करणं सोपं हो एखाद्या कार्यकर्त्याला बरोबर की नाही पण गावात जर त्याला विकास साधायचा असेल किंवा गाव गावामध्ये त्याला ग्राउंड लेवलला काम करायचं तेव्हा खूप अडचणींचा सामना त्याला करावा लागतो हे कसं साध्य केलं अगदी थोडक्यात आता तुमच्याकडे ना ज्यावेळेस तुमची भूमिका स्पष्ट पाहिजे म्हणजे तुम्ही राजकारणात कुठल्या उद्देशाने गेला म्हणजे तुमचा उद्देश हा खूप महत्त्वाचा आहे तुम्ही तुमचा राजकीय स्वार्थ आहे का तुमचा आर्थिक स्वार्थ आहे का की सामाजिक काय भान आहे तुम्हाला तर मला वाटतं मी सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे माझी संकल्पना पाहिल्यापासून अशीच आहे की गाव विकास हा जास्त महत्त्वाचा आहे त्याला प्राधान्यक्रम दिलं की तुमच्या गावाचा विकास तुम्हाला साधायचा असेल तर तुमच्या भूमिका स्पष्ट पाहिजेल त्यासाठी सगळ्यांशी मिळून मिसळून सगळ्या सर्वधर्मीय सगळ्यांना सोबत घेऊन आणि एकत्रित घ्यावं लागतं मी सकाळी सुरुवात केली ना घरा सकाळी सात वाजता मी इथून निघायचा तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत माझं काम चालायचं गावातलं पण हे काम करत असताना दिवसातून एक दिवस माझा असं गेलं नाही माझ्या आयुष्यात की मी दिवसातून दिवसात। दिवसात। पन्नास ते शंभर शिव्या खायचा इतकी लोक त्यावेळेस ज्यावेळेस विकास आपण करत असतो कोणाचे ओटे असतात बर कुणाच्या अंगणं असतात या खूप अडचणी असतात तेव्हा सगळ्यांना समजून सांगणं सगळ्यांशी व्यवस्थित बोलणं म्हणजे तोंडात साखर डोक्यात बर्फ ठेवा लागतो कधी कधी खूप असं त्रास व्हायचा मनस्ताप व्हायचा पण ध्येय आपल्यापुढे एक होतं गावचा विकास संतोषजी मला वाटतं की हा सगळा प्रवास करत असताना एक आदर्श सरपंचा वर्ग याच प्रवासामध्ये अनेक राजकीय पद सुद्धा उपभोगली बरोबर आणि त्याबरोबरच त्याला समाजाकडनं आपण म्हणू की एक न्याय म्हणून तुम्हाला अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले बरोबर कामाची पावती समाज देतच असतो बरोबर देतो आणि मला वाटतं की संतोषजींना सुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झाले तर थोडक्यात अगदी असतो प्रवास आम्हाला ऐकायचा नक्कीच सुरुवातीला मावळ तालुका राष्ट्रवादी युवक या संघटनेमध्ये उपाध्यक्षपदी माझी निवड झाली गणितजी खांडगे असतील बाबरावजी वायकर असेल बापूसाहेब भेगडे असेल आणि माझे मार्गदर्शक आदरणीय बबनजी भेगडे साहेब असेल यांच्या माध्यमातून मी पहिले उपाध्यक्षपदे मला संधी भेटली माझ्या कामाची पद्धत आणि नियोजन पाहता मला मावळ तालुका सरपंच संघटनेचं अध्यक्षपदही त्यांनी मला दिलं त्या काळात मी चांगल्या पद्धतीचं मावळ तालुक्यामध्ये काम केलं कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपद मला भेटलं पुणे जिल्हा सहकारी बोर्डावर मी काम केलं अशा अनेक विविध पदावर मला संघटनेमध्ये संधी भेटली आणि हे काम करत असताना माझ्या गावासाठी मी ज्यावेळेस तुम्ही एखादं काम करत असता ज्यावेळेस तुम्ही एखादं उंची जात असता ते पाहत असताना तुमच्या गावाकडं वेगळ्याने पाहिलं जातं मी माझ्या गावामध्ये स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं म्हणजे माझं तालुका स्तरावर पहिला क्रमांक होता जिल्हा जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक होता माझं तंटामुक्ती गाव मला पुरस्कार भेटला मला मावळ ह्याच्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेमा मार्फत आदर्श सरपंच पुरस्कार भेटला तर माझ्या गावाला अनेक असे पुरस्कार भेटला माझी ग्रामपंचायत मावळ तालुक्यामध्ये पहिली आयुसो ग्रामपंचायत आहे पहिली पहिली पहिले आयुष्या ग्रामपंचायती माझी शाळा माझी अंगणवाडी ही आयुष आहे म्हणजे तुम्ही सहज कधी फेरफटका माझ्या गावात तुम्ही पाहिला तर माझं गाव एकदम अद्यावत सुव्यवस्थित बसवलेलं एक छानपैकी सुंदर आदर्श गाव आहे संतोषजी थोडासा गमतीचा अभाव म्हणून संतोषजींच मला वाटतं की मिशनच आहे का की राजकीय सामाजिक क्षेत्रात एखादं काम करायचं असेल ते ब्रँडेडच करायचं शंभर टक्के तुमच्याकडे नियोजन नसेल नियोजनाचा अभाव असेल तुम्ही कुठल्याही गावाचं भागाचं नेतृत्व करू शकत नाही मला वाटतं की आज खऱ्या अर्थाने संतोषजींचा सगळा प्रवास ऐकत असताना संतोषजी ह्या ठिकाणी थांबणारे नाहीये आपल्याला हेच माहिती आहे त्यांचा प्रवास हा राजकीय क्षेत्रातला उत्तुंग भरारी एके दिवशी गेल हे नक्कीच आपल्या सर्वांना तो आत्मविश्वास आहे आणि मला वाटतं की प्रत्येक राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकाची ध्येय असतात येणाऱ्या संभाव्य झेडपी असेल पंचायत समितीसाठी ते सुद्धा इच्छुक आहेत आणि इकडे एक प्रमुख दावेदार ते मानले जातात तर मला वाटतं की संतोषजी जसं आता तुम्ही तुमच्या गावचा एक नियोजन एक विकास आराखडा मांडला बरोबर की नाही तर आज आम्हाला ऐकून घ्यायचंय तुमच्याकडनं की येणाऱ्या झेडपीसाठी आता हे तर लपून राहिले नाहीये की संतोषजी संभाव्य त्यांच्या झेडपी गटासाठी इच्छुक आहेत बरोबर की नाही तर मला आज तुमच्या माध्यमातनं येणाऱ्या तुमचा जो झेडपीचा संभाव्य गट असेल त्याचा तुम्ही विकास आराखडा आमच्या रोखोकच्या माध्यमातून कसा मांडणार आहे आपण मला विचार की या भागातील विकास आराखडा आरा तुमचा कसा आहे कशा पद्धतीने मांडणार सर जांभुळकर साहेब थोडस सा तुम्हाला डिस्टर्ब करतो की विकास आराखडा की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातनं हे तर काळ्या दगडाची रेस आहे की आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये जे तालुक्यामध्ये जेवढे काही झेडपीचे गट असतील बरोबर हो की नाही किंवा पंचायत समिती असेल प्रत्येक ठिकाणी विकास हा त्यांच्या त्यांच्या परीने चाललेला आहे याच्यामध्ये दुमत नाहीये असं म्हणणं चुकीचं होईल की एखाद्या भागाचा विकास हा झालाच नाही बरोबर हो की नाही बरोबर आपण ही वस्तुस्थिती मानूनच चालू किंवा प्रत्येक ठिकाणी त्या त्या झेडपी गटाचा त्या त्या पंचायत समिती गटामध्ये प्रत्येक त्या त्या विद्यमान सदस्यांनी त्याच्या परीने विकास करायचा प्रयत्न केला पण ह्याच्यापुढं उद्या समजा तुम्हाला तुमच्या संभाव्य जिल्हा परिषद किंवा गटामध्ये संधी दिली जनतेने असं धरून चाला तर तुमचं काहीतरी तर विजन असलं पाहिजे की आत्ता जो विकास झालेला आहे याच्यापुढं मला शंभर रुपये काय करता येईल रस्ते लाईट पाणी ह्या सुविधा होत असतात सर पण आमच्या भागाचा सर्वात मोठा प्रश्न कुठला असेल माहिती आहे का इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण अतिशय ज्वलंत प्रश्न येतो सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो कामशेट शहर असेल टाकवे एम आय डी सी असेल काने एम आय डी सी असेल किंवा इतर भाग असेल तर सगळ्याचं सांडपाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडलं जातं अत्यंत भीषण वास्तव्य आहे इतकं दूषित पाणी आम्हाला प्यावं लागतं याबाबत कोणी एक शब्दही काढत नाही ही शोकांतिका आहे हे आजही आम्हाला पाणी पिलं तर पाण्याचा वास येतोय मी दूषित पाणी प्यावं लागतं आणि मला वाटतं माझा पहिला मुद्दा मुद्दा असेल तर इंद्रायणी नदीचं शुद्धीकरण बरोबर सर या काही जांभूळकर साहेब फक्त मुद्दा पुढं आणणं म्हणजे विकास नव्हे बरोबर घ्या तर मला या रोखोकच्या माध्यमातून जाणून घ्यायचं की संतोष जांभूळकरांकडं कर त्या मुद्द्यावरती ठोस योजना काय प्रश्न चांगला आहे कसं होत कधी कधी तुम्ही मोठ्या प्रमाणात मुद्दे सांगता आश्वासन देता पण त्याची कारवाई कशा पद्धतीने तुम्ही करणार तुमच्या ग्राउंड पर्यंत त्याची तुमच्याकडे उपयोजना लेवलपर्यंत या संदर्भामध्ये केंद्र आणि रा, राज्य सरकारच्या योजना आहे नदी शुद्धीकरण मला वाटतं हा विषय मी शासन स्थराव किंवा तालुक्याचे विद्यमान आमदार सुनीला शिळगे असतील याच्या माध्यमातून हा प्रश्न मोठ्या प्रमाणात मी पुढं घेणार आहे त्याहीपेक्षा स्थानिक या भागातल्या मी जे काय आजूबाजूचे सरपंच आहे सगळे एकत्र येऊन काने असेल कामशेट असेल टाकवे असेल जांभूळ असेल या नदीवर कामशेट ग्रामपंचायत कुजगाव चिकरसं साते जांभूळ सांगवीगाव वडगाव मोहितेवाडी ब्राह्मणवाडी इतकी सगळी जाकवेल त्या ठिकाणी आहे इथून सगळं पाणी उचललं जातं आता हा प्रश्न आमच्या भागाचा सर्वात महत्त्वाचा आहे जेव्हा आपण एखाद्या समाजामध्ये काम करत असताना बाकीचा विकास होत असतो पण आरोग्याचा हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्या संदर्भात माझ्याकडं त्या पद्धतीचं नियोजन पण आहे मॉडेल आहे तुमच्याकडं हो ती चर्चा सगळ्या संबंधित सगळ्या श सरपंचाशी बसून स्थानिक आमच्याकडं मोठ्या कंपन्या कंपन्याला सी एस आर फंड शिल्लक असतो हा गावातील विकासासाठी वापरला जातो तर या संदर्भात सगळ्यांना सोबत घेऊन कंपन्याचं व्यवस्थापन सगळ्यांशी चर्चा करून त्यासाठी कसा निधी उपलब्ध होईल त्यासाठी काय नियोजन केलं जाईल ते बसून आम्ही चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये आम्ही ते प्राधान्य ते घेणार आहे याच्यामध्ये शासनाच्या विविध योजना असतात शासनाचे केंद्र सरकारची योजना आहे त्या योजनेच्या माध्य माध्यमात पण होऊ शकतं किंवा लोकसह सहभागातून सर, हे काम मोठ्या प्रमाणात होतं आणि नक्कीच हा प्रश्न मार्गे लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतो संतोषजी म्हणजे तुम्ही आता या मुद्द्याला धरून आम्हाला तीन ऑप्शन्स दिलेले आहेत एक तर तुम्ही म्हणता की लोकसहभागातून होऊ शकतं कंपन्यांच्या सी एस आर होऊ शकतं किंवा केंद्राच्या किंवा राज्य शासनाच्या काही योजना असतील त्याच्या माध्यमातून होऊ शकतो बरोबर म्हणजे खऱ्या अर्थाने जर एखाद्या राजकीय नेत्याची पुढण्याची इच्छाशक्ती असेल की हा मुद्दा मला तडीच न्यायचा आहे तर ते अत्यंत सोपं आणि शक्य आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे बरोबर शक्य आहे कामशेख शहराचं सगळं पाणी तिकडे सोडलं जाते तर याच्यावर आपण पर्याय काढू शकतो हे कधी शक्य होईल ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या भागाचं पाणी सांडपाणी जाते त्या ठिकाणी रिसायकलिंग प्लॅन्ट आपण उभे करू शकतो माझ्या गावामध्ये मी सांडपाणी सगळं सरकारी गायरांमध्ये नेले ते पाणी एका ठिकाणी डम्प केले तिथून ते सगळं सांडपाणी फळबाग योजना त्याच्यावर मी राबवली ते पाणी सगळं युटिलाईज केलं तसं ज्या ज्या भागात पंचायती आहे ग्रामपंचायती आहे त्याच्या माध्यमातून बंदिस्त गटर योजना मी केल्यानंतर ते प्लॅन्ट रिसायकलिंग प्लॅन्ट होऊ शकतात ना मी आता माझ्याकडे इथं आहे ना जरब्या म्हणून स्कीम आहे त्या स्कीममध्ये त्यांच्याकडं प्लॅन्ट आहे आता उपलब्ध म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या सगळ्याचा तुम्ही अभ्यास पूर्ण करून ते कसं तडीच न्यायचं याचं थोडक्यात तुमच्याकडं मॉडेल तयार आहे हो oh पुढच्या मुद्द्याकडे जाऊ सर आपला आता हा इंद्रायणी नदीच्या संदर्भात आपला हा मुद्दा झाला तर माझं पुढला मुद्दा प्रत्येक गावामध्ये फिल्टर पाणी योजना राबवणे आता हे राबवत असताना अत्यंत गरजेची गोष्ट आहे की लोकांना स्वच्छ शुद्ध पाणी मिळणं अत्यंत गरजेचं आहे एखाद्या छोट छोट्या कुटुंबाचं आर्थिक गणित कमी असतं तर त्याच्यामध्ये दहा वीस हजाराचे फिल्टर बसवणं अशक्य आहे आणि ग्रामपंचायत स्तरावर हे शासनाचे मोठ्या प्रमाणात निधी आहे आणि या भागामध्ये सगळ्या ग्रामपंचायती सक्षम आहे जिल्हा परिषदेच्या मा माध्यमातून मधल्या काळात मी जिल्हा परिषदेकडे तशा पद्धतीची मागणी केली की या भागातील कामशेट असल काने असल साते असल कुजगाव असल चिकलसे असल जांभूळ असल टाकवे असल या ग्रामपंचायतीमध्ये फिल्टर पाणी योजना मंजूर व्हावी तशा पद्धतीची मागणी पण केलेली ते अत्यंत गरजेची गोष्ट आहे क महिला वर्गांसाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी फिल्टर पाणी योजना खूप गरजेची आहे आणि ये येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भात मी माझा पाठपुरावा सुद्धा करणार आहे संतोषजी मला वाटतं की तुम्ही आता जो हा विषय हा अतिशय म्हणजे एका परिवाराच्या दृष्टीने हा फार महत्त्वाचा विषय की त्याला बाबा स्वच्छ पाणी हे मिळालं पाहिजे बरोबर की नाही मला वाटतं की तुमच्याशी चर्चा करत असताना विकास आराखड्यावरती लाईटचा व्यवस्थापना तुम्ही एक नाही नाही शंभर टक्के आता सध्या गावामध्ये परिस्थिती पाहता पूर्वीच्या काळामध्ये आलेली लाईट आमच्याकडं आणि त्याला मला वाटतं पन्नास ते साठ वर्ष झालं असेल त्या काळात आलेली लाईट त्या काळातले पोल जीर्ण झालेत अक्षरशः गावामध्ये अस्ताव्यस्त व्यवस्था आहे पाऊसकाळामध्ये अनेक घटना आपण पाहतो की पोलाला हात लावल्यानंतर स्पर्श झाल्यानंतर शॉक बसून अपघात जनावरांच्या अपघात असं मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडतात तर या, या संदर्भात मी माझ्या गावात पहिली सुरुवात करते कुठलेही काम करत असताना तुम्ही तुमच्या गावापासून घरापासून सुरुवात करायची असती मग तो आदर्श मग बाकीच्या ठिकाणी आपण ते सांगू शकतो मी माझ्या गावामध्ये आता ती योजना राबवते बंदिस्त विद्युत द लाईट म्हणजे अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड व्यवस्था करणे आत्ता सध्या माळोत कुठं आहे असं आता माझ्या तर पाण्यात कुठं नाही मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं तर असं कुठं आढळून आलं नाही पण त्याचे फायदे चांगले सर म्हणजे ज्यावेळेस आपण बंदिस्त केबल टाकू तर त्यावेळेस हे अपघात टळले जातील बरोबर अगदी हो अगदी योग्य आणि महत्त्वाचं म्हणजे गावठांमध्ये जागा कमी असल्यामुळं लोकांना घर बांधणं कठीण झाले आहे त्या ठिकाणी घरं बांधल्यानंतर ज्या लाईटचे खांब किंवा तारा असतात किंवा हाताला स्पर्श होईल इतक्या जवळ लोकांची घरं आहेत आणि एम एस सी बी ते काय त्याकडं ध्यान देत नाही तर अशा वेळेस पंचायतीच्या माध्यमातून किंवा पंचायत फंडातून कुठलाही निधी उपलब्ध करून तर आपण ही व्यवस्था जर केली त्याचा फायदा एक होईल लोकांना ज्या अडकलेल्या जागा आहे एखादी लाईन इथून गेली असेल त्याच्या खाली खूप काही जागा अडकली जाते तर मला वाटत ह्या जागा खुलल्या होतील म्हणजे लोकांना एक पर्याय चांगला होईल मला वाटतं मिळेल हा जर प्रयोग यशस्वी झाला तर हा मावळ तालुक्यातला एक अतिशय आयडल असा प्रयोग होऊ शकतो नक्कीच परंतु माझा पुन्हा प्रश्न तोच आहे की संकल्पना मांडणं की बाबा चला निवडणुका जवळ आल्या आणि तुमच्या विविध तुम्ही जसं एखादा नेता एखादा पुढारी स्वप्न दाखवत असतो बरं की नाही मग तसं एखादा येणारा जेडीपी सदस्य जो इच्छुक आहे तो अनेक स्वप्न दाखवतो अनेक संकल्पना मांडतो पण आमचं पुन्हा तेच म्हणणं की ग्राउंड लेवलला प्रॅक्टिकली हे शक्य आहे का कारण माझ्या तरी एवढ्या भागात हा प्रयोग कोणी केला नाहीये आणि आतापर्यंत मी तरी पाहिलं नाही ग्रामीण भागात सर असं पाहिलं ना कुठले काम अशक्य नाही नाहीच आहे ना तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे शंभर टक्के तुम्हाला ते काम निवडणुकीच्या आधीच बोललं जातं संतोषजी हे फक्त निवडणुकीच्या आधीच बोललं जातं या संकल्पना निवडणुकीच्या आधीच बाहेर येतात आणि नंतर मग पुन्हा पाच रंगतात बरोबर आहे ना माझं म्हणणं मुद्दा बरोबर आहे लोक आश्वासन देतात ते संतोषजी करतात का पण नाही नाही माझा माझा माझ्या प्रश्न संतोषजी तेच करतात का मोठी मोठी स्वप्न अंडरग्राऊंड केबल माझे मुद्दे ना रस्ते किंवा बाकी इतर सुखसुविधा मी त्या विषयाकडे गेलो नाही ते सगळेच जण करतात ते आणि हटके असावं आणि लोकांना ते मान्य असावं विकासाची दृष्टी तुमच्याकडे वेगळी असावी ते आपण का कशासाठी करतोय आणि कशाच्या माध्यमातून आपण होऊ शकतो जे शक्य आपण तेच बोलावं विनाकारण ते खोटे आश्वासन देण्यात काय अर्थ नाही म्हणजे एम एस सी बरोबर तुमचा उद्या जर पत्र व्यवहार झाला आणि जर याचा फॉलोअप झाला आणि टेक्निकली जर हे कुठेतरी शक्य झालं तर हे शक्य कसं आहे माहिती आहे का सर एक तर हे सी आर फंडातून होऊ शकतं आजूबाजूला आमच्याकडे कंपन्या आहे आजूबाजूला मोठ्या पद्धतीने उद्योग उभे राहिलेत आणि काही काही मोठे मुट मोठे बिल्डर आहेत ते कामाला का शंभर टक्के सहकार्य करतात माझ्या इथं योजना ज्यावेळेस मी राबवली आपलं पाणी योजना त्याच्यामध्ये एक कोटीची पाणी योजना होती दहा टक्के लोकवर्गणी दहा लाख रुपये जमा करायचे होते तर त्यावेळेस आमच्याकडं पैसेच नव्हते तर त्यावेळेस आमचे जवळचे सहकारी किंवा आमचे मार्गदर्शक राजेशेठ सांगला यांनी दहा लाखाची लोकवर्गणी त्यावेळेस दिली आणि आमची पाणी योजना झाली तर हे का शक्य नाही हे काम करत असताना सी एस आर फंडातून होते ग्रामनिधीमधून उन... सुद्धा हे काम होतं आणि माझ्या गावात ही योजना राबवताना पहिली ते मी एका व्यक्तीशी मी बोलून ठेवले ते मला दोन कोटी रुपये निधी तुमच्या गाव विकासासाठी द्यायला मला तयार झालीत त्यावेळेस माझ्याकडे त्यांनी प्रश्न केला की तुमच्याकडे विकासाचं एखादं काम सांगा तर मी त्यांना एकच सांगितलं माझ्या गावामध्ये अशा अशा प्रकारच्या अडचणी मला सगळं बंदिस्त लाईट व्यवस्था करा मला वाटतं की एक आज हा पहिल्यांदाच रोखोक वरती सुद्धा मला वाटतं की एका इच्छुक उमेदवाराने हा पहिल्यांदा विषय मांडला आहे त्याचं आम्ही सुद्धा म्हणजे खरोखर कौतुक करायला हरकत नाही आत्ता तरी येणाऱ्या काळात तो काय ठरवल ते किती ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंट होतं पण मुद्दा अतिशय गावच्या विकासासाठी तुमच्याकडासाठी फायदेशीर आहे बरोबर की नाही Uh, मला वाटतं की संतोषजीत हा सगळा विकास आराखडा हे करत असताना एक नियोजनबद्ध ग्राम विकास हा तुमचा एक महत्त्वाचा विषय आणि तुमचा हातखंड आहे त्याच्यामध्ये तेव्हा ती नक्कीच तुम्ही स्पर्श करा माझा आवडीचा विषय मला, मला गावामध्ये काम करायला खूप आनंद होतो जेवढं आपण ज्या भागात राहत असेल त्या भागातला विकास आपल्या माध्यमातून होत असेल तर मला वाटतं आयुष्यात सगळ्यात आनंदाचा क्षण कुठला असेल ते सगळं डेव्हलप होताना आणि ते आपण पाहताना त्याचा आनंद खूप छान होतो आता हे करत असताना तुमच्याकडं विकास आराखडा पाहिजे माझं गाव डेव्हलप करतानाही मी सुरुवातीला विकास आराखडा तयार केला होता तसं भागा या भागामध्ये प्रत्येक भागाचा मी तसा डा डाटा संकलन केला आहे त्या भागाचा जो पार्श्वभूमी आहे ती पाहिली त्या भागात कुठल्या उनि उनिवा आहे तिथं कुठल्या गोष्टीची गरज आहे प्रत्येक गोष्टीचं तुमचं एवढं नियोजन मायक्रो प्लॅनिंग आहे की त्या गावात कशाची गरज आहे इथं पिण्याचं पाणी आहे का इथं स्मशानभूमी चांगली आहे का इथं रस्ते चांगले आहे का इथं लाईटची व्यवस्था आहे का ज्यावेळेस तुमच्याकडं त्या गावाचं त्या भागाचं नियोजन असेल तर शंभर टक्के तुम्ही विकास करू शकता हे एका वेळेस शक्य नसतं सर तुमच्याकडे डाटा असेल ना नियोजन असेल ना त्या त्या टप्प्यामध्ये तुम्ही त्या त्या गोष्टीचा विकास करू शकता प्लॅनिंग आणि ते प्लॅनिंग पाहिजे आता छोटंसं सा उदाहरण सांगतो म्हणजे एखाद्या गावाचा विकास करायचा असेल तर सुरुवातीला तुम्ही काय केलं पाहिजे तर सुरुवातीला गरजेची गोष्ट काय आहे माहिती आहे का लोकांना व सांडपाणी व्यवस्थापन ज्यामुळे गावामध्ये वाद होतात मागा पाणी पुरवठा असेल किंवा हे असेल तर ह्याचं नियोजन करणे आणि हे नियोजन करत असताना तुम्हाला आवश्यक गरजा काय म्हणजे शाळा असेल मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण त्या ठिकाणी देणं जास्त गरजेचं आहे ते शिक्षण देताना त्या शाळेचा दर्जा खूप महत्त्वाचा आहे हे सगळं काम तुमचं एका ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून हा विकास सगळा तयार केला जातो थोडक्यात तुमचं विकासाचं मॉडल असं आहे का की एक एका गावामध्ये हे विकासाचं मॉडल उभारायचं आणि तेच प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस मी माझ्या गावात माझं गाव आदर्श शे करू शकलो तसंच या भागातलं प्रत्येक गाव आदर्श कसं होईल या संदर्भामध्ये माझी संकल्पना तशी आहे शेवटी प्रत्येक गाव जर डेवळ जातो तो झेडपी गट हा ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक म्हणजे महात्मा गांधींनी पूर्वी सांगितलं की खेड्याकडे चला ज्यावेळेस खेड्याचा विकास होईल तेव्हा एखादा राज्याचा विकास होतो आणि देशाचा विकास होतो मला वाटतं की खऱ्या अर्थाने आज आमच्या या रोखोक वरती पहिली संकल्पना एका इच्छुक उमेदवारांनी मांडलेली आहे की माझ्या झेडपी गटातलं गटाचं नियोजन गटाचं नियोजन आपण म्हणत असतो पण नक्की ते काय असतं तर त्याच्यामधल्या प्रत्येक गावाचं नियोजन जर अगदी योग्य प्रकारे केलं आणि एक आदर्श सेटअप केला तर मला वाटतं प्रत्येक गाव जर जा डेव्हलप झाला तर ऑटोमॅटिक तुमचा झेडपी गट हा डेव्हलप होणारच आहे आणि त्यांनी अगदी उत्तम प्रकारे त्यांचं गाव त्यांचं जांभूळ गाव आहे त्यांनी आपल्यासमोर एक आदर्शचं मॉडेल ठेवलेलं आहे मी तुम्हाला त्याच्यात एकच सांगतो ज्यावेळेस माझं गाव डेव्हलप करत असताना मी माझ्याकडे काही काही नाविन्यपूर्ण उपक्रम त्यावेळेस घेतले होते मी एका गावाला एक कलर माझं एक गाव एक कलरमध्ये केलं होतं मी hmm. महिलांचं सा म्हणजे आठववर महिलांची नावं टाकली होती घरावर नेमप्लेट ही महिलांच्या नावाने होती माझं गाव असं असेल पूर्वी ज्यावेळेस मी ती संकल्पना ही केली तर त्याची नोंद पण पत्रकारांनी चांगल्या पद्धतीने घेतली या सगळ्या वेगळ्या नावाने पण उपक्रम घेतले होते तर ह्यामध्ये विकासाचा अजून एक माझा भाग आहे वृक्षारोपण ज्यावेळेस तुमच्याकडं नियोजनबद्ध वृक्षारोपण असेल तर तुमचं गाव एक आखीवरखीव होतं तुम्ही पहा किती उद्घाटन पाहतो आपण तोच खड्डा आणि तेच झाड कोट्यावधी रुपये झाड म्हणजे <laughs> खर्च <खरसे> केला जातो <laughs> त्याचं नियोजन होत नाही आणि फक्त ते झाड लावलं जातं चक्कर माझ्या गावात मारा तुमचं कुटुंब आहे तुमचं घर आहे तुमच्या घराच्या समोर ज्यावेळेस आम्ही झाड लावलं त्या झाडाला जी जाळी लावली संरक्षण जाळी त्याच्यावर नेमप्लेट तुमच्या नावाची वृक्षपालक म्हणून तुम्ही त्या झाडाचं संगोपन तुम्ही करायचं त्याची फळंसुद्धा तुम्ही खायची हे पंचायतीने चांगल्या पद्धतीचा उपक्रम केला माझ्या सगळ्या गावातून तुम्ही गेलं रोडच्या कडेला एकदम सुव्यवस्थित झाडं लावल्यात त्याचं नियोजन छानपैकी केलं निस्ते लावले नाही आज जाऊन पहा छानपैकी सावली देतात फळं देतात आणि सुगंधही देतात नियोजन असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही मला वाटतं की संतोषजी खूप चांगल्या विषयांना तुम्ही या माध्यमातून स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं की चला आपण आता ज्या ह्या सगळ्या गोष्टींवर बोललो ह्या किती नाही म्हटलं तरी ह्या गोष्टी शेवटी त्या मूलभूत गरजांना धरूनच होत्या जसं तुम्ही आता सगळ्याच विषयांना स्पर्श केला पण आम्हाला संतोष जिंकणं जनतेला संतोष जिंकणं तरुणांना संतोष जिंकणं विद्यार्थ्यांना संतोष जिंकणं माता भगिनीला संतोष जिंकणं याच्या पलीकडे अपेक्षा आहेत कारण त्यांनी त्यांच्या तेन गावाच्या माध्यमातून आमच्या अपेक्षा वाढवल्या आहेत बरोबर ना तर येणाऱ्या तुमच्या संभाव्य झेडपी गटासाठी तुम्ही असं वेगळं काय अजून काय वेगळं याच्या पलीकडे तुम्ही मांडणार आहे माझा प्रश्न बरोबर आहे ना छानपैकी तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्याकडं पुढं विजन अजून काय किंवा नियोजन काय ती माझ्याकडं त्यामध्ये विकास आराखड्यामध्ये दोन तीन प्रश्न अत्यंत ज्वलंत या भागातले ह्या भागामध्ये गरीब कुटुंब असेल मोठे कुटुंब असेल प्रत्येक कुटुंबामध्ये आपला मुलगा चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे त्याने आजकाल इंग्लिश शाळेची क्रेज आहे की मुलांना वाटतं की व वा चांगल्या ठिकाणी आपण शिकलं पाहिजे आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा मोठा मुल व्हावा मुल शिक्षण चांगल्या पद्धतीचं घ्यावा पण हे शिक्षण आपल्या भागात मिळत नाही मिळतं ज्या भागात मिळतं ते अत्यंत कॉस्टली खिशाला परवडत नाही न परवडण्यासारखं आहे आता इथून जर एखादा मुलगा इंग्लिश मिडियमसाठी तळेगावला जायचं असेल तर त्या आईला पहाटे पाच वाजता उठावं लागतं बचची व्यवस्था डब्याची व्यवस्था तो मुलगा जाऊन येसतोपर्यंत त्याची काळजी ती आई करत असते आणि गोरगरीब या भागातले कुटुंब आहेत त्यांना हे शक्य नाही न आहे तर या संदर्भामध्ये माझ्या मनातली संकल्पना आहे मी स्वतः विजन सिटी या ठिकाणी जांभोळ या ठिकाणी इंग्लिश मिडियम स्कूल मी चालवत आहे मी त्यावेळेस ते पाहिलं की मुलांना काही कुटुंबाला फी देणं न परवडण्यासारखं आहे तर अशा स्थितीमध्ये या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं ना नफा ना ता तोटा या तत्वावर एक एखादं इंग्लिश स्कूल उभं करण्याचा कर एक मानस माझ्या समोर आहे आणि तो भविष्य काळामध्ये नक्कीच मग ते यशस्वी करेल खऱ्या अर्थाने मला वाटतं की आज तालुक्यातला पहिला युवक आहे आणि खरोखर आम्हाला सुद्धा अभिमान वाटला की एक युवक आपल्या झेडपी गटासाठी त्याच्या गटातल्या विद्यार्थ्यांसाठी नो प्रॉफिट नो लॉसच्या तत्वावरती एक उच्च दर्जाची इंग्रजी yes. माध्यमाची शाळा की जी सर्वसामान्यांना परवडेल आणि नक्कीच मला वाटतं की संतोषजी मेजावती जास्त तुम्हाला प्रश्न उत्तर करणार नाही मी तुम्हाला एवढंच सांगेल की येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच नितीन पाकडकर सरांची या बाबतीत काही मदत लागली कारण हे शक्य आहे हे मी सांगतो की हे शक्य आहे, आहे। म्हणजे याच्यावरती तुम्हाला मी मॉडेल काय आणि काय प्रॅक्टिकली कसं हे विचारण्याची गरज नाही कारण हे शक्य आहे तुम्हाला अनेक अनेक मदतीच्या हात पुढे येतील अनेक कंपनीज अनेक रोटरी क्लब लायन्स क्लब सारख्या अनेक चांगल्या ले इंटरनॅशनल लेवलच्या संस्था सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच मदत करतील कारण प्रत्येकाची एक आज की प्रत्येक गरीब सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला चांगल्या दर्जाचं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण मिळालं पाहिजे तर नक्कीच येणाऱ्या काळात संतोषजी आपण हे जे बोलले आहात हे नक्कीच तुम्ही खऱ्या अर्थाने मला वाटतं की त्या निवडणुका येतील निवडणुका जातील तुम्हाला तिकीट मिळत ना मिळत तुम्ही निवडून येता ना येता हा सगळा ला, लांबचा भाग झाला पण नक्कीच येणाऱ्या का काळात जर खऱ्या अर्थाने तुम्ही हा जो तुम्ही आता सांगितलेला तुमची जी योजना आहे ही खऱ्या अर्थाने ग्राउंड लेवल जर इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला तर त्या पुण्याचं दुसरं आणि सामाजिक काम दुसरं राहणार नाही मला वाटतं खऱ्या अर्थाने आज एका युवकाने शिक्षण क्षेत्राला वेगळ्या अर्थाने स्पर्श केलेला आहे आणि खूप छान संकल्पना मांडलेली आहे पुढं आज दुसरा हे असेल विजन असेल या, या भागामध्ये अनेक कुटुंब गोरगरबे आहे सर्वात प्रश्न एक तर घर आणि मुलीचं लग्न ह्या खूप गोष्टी अडचणीच्या असतात तर घर माणूस कसंही बांधतं तर ज्यावेळेस मुलीच्या लग्नाचा प्रश्न येतो त्यावेळेस समाजाला धरून किंवा समाजाला चांगलं दिसावं असं लग्न करावं लागतं अशा वेळेस अनेक कुटुंबाला स्वतःची जमीन विकावी लागते कर्ज घ्यावं लागतं आणि त्यावेळेस ते लग्न होतं आणि कुटुंब कर्ज बाजारी होतात पण अशा वेळेस माझ्याकडे ती संकल्पना आहे की अशी काही कुटुंब आहे त्यांना हा खर्च न प परवडण्यासारखा आहे तर त्यासा त्यासाठी या भागामध्ये एक चांगल्या पद्ध पद्धतीचं चा, सुव्यवस्थित मंगल कार्यालय उभारण्याचं एक मानस आहे की तो सर्वसामान्य कुटुंबासाला कुटुंबासाठी परवडण्यासारखं असावं त्यांना केशाला परवडण्यासारखं असावं आणि कमी किमतीमध्ये उपलब्ध व्हावं ही माझी संकल्पना आहे एक आ, हे प्रॅक्टिकली शक्य आहे कारण शेवटी आज त्याला आलेली त्याला उपलब्ध असणारी जागा पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर तो प्रचंड असा त्याचं बांधकामाचा खर्च बरोबर फक्त बांधकाम करून सुद्धा हा प्रश्न सुटत नाही एक कार्यालय उभं करून सुटत नाही तर त्याच्या पुढे आला तो रेग्युलर मेंटेनन्सचा विषय अगदी आपण जसं तुम्ही मागाशी शब्द वापरला मायक्रो प्लॅनिंग बरोबर तसं या प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग तर हे गरजेचं आहेच कारण आज एक कार्यालय सर्वसा जरी तो नो प्रॉफिट नो लॉस या तत्वाथी जरी चालवायचं म्हणलं तरी ते सोपं नाहीये मग हे कसं तुम्ही हे मॉडेल कसं आमलात आणणार आहे ह्यासाठी पण माझ्याकडे नियोजन आहे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या याचा अभ्यास करता त्यावेळेस तुमच्याकडं परिपूर्ण अभ्यास असावा लागतो मला वाटतं हे शक्य आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून ज्यावेळेस मी त्या ठिकाणी काम केले के तर अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या रोडच्या कडेला जागा आहे एक एखादं उदाहरण घेतलं तर कानेसारख्या ठिकाणी रोडच्या कडेला जागा आहे तिथले सरपंच विजयराव सातकर माझे चांगले मित्र आहे त्यांना ती संकल्पना पण मी मांडलेली बोललोय तर पंचायतीच्या माध्यमातून हे कार्यालय अशा पद्धतीने उभं राहू शकतं त्याला पंचायत फंडातून हा निधीसुद्धा उपलब्ध होतो नाही ठीक आहे मी म्हणतो आपण हे मान्य केलं की कार्यालय उभं राहिलं सगळ्यांच्या सहकार्याने कार्यालय उभं राहिलं त्याचा पुढचा मेंटेनन्स हा महत्वाचा भाग आहे हा हा मेंटेनन्स कसा आहे माहिती बरोबर ना सर तुमचा मुद्दा एकदम योग्य आहे याचं मेंटेनन्स आलं बाकीच्या गोष्टी आल्या खर्च येतोच ना शेवटी कार्यालय उभारणं तुम्ही उभारलं मी मान्य करतो कारण ते अशक्य नाही आहे पण शेवटी प्रॉब्लेम कुठे येतो सर जे रेग्युलर तुमचा मेंटेन्स असतो ना कार्यालयाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा कोणत्याही वास्तूचा तो महत्वाचा हे कसं आहे माहिती आहे का आपण बाकीच्या ठिकाणी पाहिलं एक लाख रुपये घेतात पन्नास हजार रुपये घेतात हे न परवडण्यासारखे तर अशा ठिकाणी जर अकरा हजार रुपये घेतले किंवा एकवीस हजार रुपये घेतले अशा प्रकारे कमी प्रमाणात जर कुटुंबाला परवडला कुटुंबाला परवडेल रक्कम घेतली तर त्याचं मेंटेनन्स त्या ह्याच्यात होऊन जाईल मला वाटतं की आ, सर आता कुठंतरी याला एक प्रॅक्टिकल आपण म्हणू की कुठेतरी हे शक्य आहे कारण शेवटी जर एखादी वास्तू तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट चालवायचा प्रयत्न केला ती सहा महिने चालते वर्ष बंद पडते बरोबर तर एक नॉमिनल बाबा काहीतरी चार्जेस घेऊन त्याच्यातनं ते त्याचा रेग्युलर मेंटेनन्स हा चालू शकतो बरोबर सर हा झाला कार्यालयाचा विषय पण आपण यानंतर सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन जर केलं मोठ्या प्रमाणात तर मला वाटतं जो लग्नाचा विषय लग्नाचा जो विषय आहे तो सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये कमी खर्चामध्ये हे सोहळे होतात मला वाटतं तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ते सोहळे होतात हा एक चांगला उपक्रम होऊ शकतो भविष्यात आम्ही ते करू बरोबर म्हणजे सामुदायिक विवाहाच्या माध्यमातून सुद्धा त्या कुटुंबाला एक आधार मिळेल की त्या त्या गटामध्ये सामुदायिक विवे मोठ्या प्रमाणावर झाले आणि खऱ्या अर्थाने रोटरी क्लब ऑफ तळेगाव आबेन याची सुरुवात केलेली आहे बरोबर मला वाटतं की संतोषजी सगळ्या गोष्टींना आणि सगळ्या क्षेत्रांना तुम्ही स्पर्श करायचा प्रयत्न केला पण कुठेतरी सगळ्यांचा जो जिवायचा विषय असतो विशेषतः तरुणांचा विषय तो म्हणजे क्रीडा आता हा माझ्या विकासकामातला सुरुवातीपासूनचा मुद्दा आहे म्हणजे ज्यावेळेस दोन हजार पाच साली मी सदस्य झालो दोन हजार नऊ साली मी गावचं सरपंच झालो तर सुरुवातीला मी कुठलं विकासकाम प्राधान्यक्रम ठेवला होता तर मावळ तालुका क्रीडा संकुल गेली चाळीस वर्ष मावळ तालुक्याला क्रीडा संकुल मंजूर आहे त्याचा निधी पडू नये आज तागायत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कारवाई झाली नाही मी दोन हजार दहा साली सरपंच असताना या संदर्भात मी स्वतः पाठपुरावा हो केला पण हे काम होत असताना राजकीय हे तसं पाहिलं तर ग्रामीण भागासाठी एक रेड संकुल असतं पण राजकीय बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यावर जास्त खोलवर जात नाही शहरी का ग्रामीण हे याच्यामध्ये ते क्रीडा संकुल अजूनही तसं पडू नये त्या संदर्भात मी पाठपुरावा केला पण त्या तालुका क्रीडा संकुलाचा अध्यक्ष हा स्थानिक आमदार असतो ज्यावेळेस मी पाठपुरावा केला त्यावेळेस मी राष्ट्रवादी पक्षामध्ये काम करत होतो मला ती सर्वात जास्त अडचण ती होती आणि अध्यक्ष वेगळ्या पक्षाचे असल्यामुळं ते काम त्या काळात तसंच पेंडिंग राहिलं माझं मी आत्ता मला वाटतं ज्यावेळेस सरपंचपदाचा कालावधी झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये मी पुन्हा त्याची मागणी केली ज्यावेळेस मी या कामासाठी दुसऱ्या पक्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला माझं विकासाचं पहिलं काम असेल तर ता मावळ तालुका मावळ तालुक्यामध्ये अद्यवत असं क्रीडा संकुल मंजूर व्हावं त्या संदर्भात मी स्थानिक आमदारांना या संदर्भात सगळा पाठपुरावा केला सुहास पाटील क्रीडा अधिकारी होते त्या वेळेस त्यांनी त्यावर स्वक्षेल पण केली आणि माझ्या गावामध्ये पाच एकर जागा मी क्रीडा संकुलासाठी दिली होती तसा ठराव केला स्थानिक तहसीलदारांनी येऊन त्याचा पंचनामा केला आणि तो प्रस्ताव पुठ पुढं पाठवला मी ते पाठवल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं ते माझं काम तसंच थांबलं गेलं ठीक आहे मी काय म्हणतो संतोषजी हे राजकीय हेवे दावे बरोबर हे ना येणाऱ्या काळात हे तुमच्या माध्यमातून शक्य होणार आहे आता ही क्रीडा संकुल आहे ना तसं पाहिलं तर ग्रामीणसाठी आणि जमिनीचे भाव सगळे पाहता कोणी या संकुलाला जागा द्यायला तयार नाही एक वेळ आमचं एक असं गाव आहे आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी तसं ठरवून पाच एकरची जागा क्रीडा संकुलाला दिलेली आहे फक्त राजकीय इच्छाशक्ती पाहिजे येणार का हे शक्य आहे मावळ तालुक्याचं आत्ताच युवा नेतृत्व सुनील अण्णा शेळके मला वाटतं विकासाला एक दिशा देणारं व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच या कामाला दिशा देतील अशी मला आशा आहे Uh, संतोषजी नक्कीच तुम्हाला ह्या विशिष्ट कार्यासाठी येणाऱ्या काळात नक्कीच रोखोकच्या तर्फे आम्ही तुमचं कार्य नक्की पूर्ण हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या रोखठोक प्रश्नाकडे येतो आमच्या मनातला प्रश्न नसून हा जनतेच्या मनातला प्रश्न असतो आणि तो, आम तो, तो फक्त आम्ही एक माध्यम ठरतो रोखटोक तुमच्या तो, तो, तो मांडण्याचा तर अतिशय रोखठोक म्हणजे तुम्हाला विचारतो की आत्ता काही दिवसांपूर्वी तुम्ही जो पक्ष बदल बदल केला बरं की नाही आम्हाला या माध्यमातून असं विचारायचंय की येणाऱ्या झेडपी पंचायत समिती या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून संतोषजी जांभूळकर यांनी हा पक्ष बदल केला असं लोकांचा आरोप आहे ह्याच्यात किती तथ्य आम्हाला तुमच्याकडून ऐकून घ्यायचंय आणि शेवटी हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने बरोबरच आहे ना कारण का आगामी निवडणुक्या आता जवळ आल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती संतोषजी जांभूळकर पक्ष बदल करतात ते तुमचा मुद्दा आणि प्रश्न जो समाजाला पडला आहे मला वाटतं नक्कीच याचा प्रश्नाचं मला उत्तर द्यावंच लागल एखादा कार्यकर्ता घडण्यासाठी दहा ते पंधरा वर्ष कालावधी लागतो त्यावेळेस तालुका स्तरावर काम करत असतो ज्यावेळेस मी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून मी हे करत असताना मी जनतेचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून मी उभा राहिले किंवा समाजामध्ये काम करत आहे हे करत असताना तुमचे प्रश्न सोडवण्याची तुमची ताकद कुवत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही ताकद तुम्हाला कधी मिळेल ज्यावेळेस तुमच्याकडे सत्ता असेल त्यावेळेस हे तुम्ही त्या भागातली किंवा तालुक्याचे प्रश्न सोडू शकता तर मला मावळचे आमदार सुनीलंदा शेळके यांच्या माध्यमातून मला विकासाचा तसा आश्वासक शब्द दिला गेला आहे माझ्याकडं पा फिल्टर पाणी योजना तीन खुटीची मला लगेच त्वरित मंजूर करून देतो म्हणून आश्वासन दिलं शेवट मला हितासाठी लोकहितासाठी याची निवड करावी लागली शेवटी हा निर्णय तुम्ही समाज हितासाठी घेतला असं तुम्हाला शंभर टक्के समाज हितासाठी स्वार्थासाठी घेतला नाही काही संबंधच नाही मला वाटतं की त्यांनी या आरोपाचं खंडन केलेलं आहे आणि हा निर्णय त्यांनी जनहितासाठी घेतला असं त्यांचं म्हणणं बरोबर तुम्हाला पुढचा रोखोक प्रश्न संतोषजी असं आपण धरून चालू की येणाऱ्या संभाव्य निवडणुकींमध्ये तुम्हाला समजा तुमच्या पक्षाने तिकीट दिलं असं धरून चालू आपण कारण इथं अनेक दिग्गज मंडळी सुद्धा स्पर्धेत आहे पण त्यातनं असं धरून चालू की तुम्हाला दिलं तर तुम्हाला जनतेने का निवडून द्यायचं का जनतेपुढं अनेक ऑप्शन्स आहेत संतोष जांभूळकर या व्यक्तीला निवडून का द्यायचं शेवट कसं आहे जनतेपुढं अनेक पर्याय खुल बरोबर पण मतदार हा अत्यंत सुज्ञ असतो लोकांना काय अपेक्षित असतं लोकांना विकास अपेक्षित असतो लोकांना वैयक्तिक ज्या सुखसुविधा असतात त्या अपेक्षित असतात ह्या सुविधा देण्याचं काम प्रभावीपणे कोण करू शकतो ज्याच्याकडं नियोजन आहे ज्याच्याकडं ते प्रश्न सोडवण्याची ताकद आहे त्या व्यक्तीकडं समाज चांगल्या पद्धतीने पाहत असतो मी माझं गाव ज्यावेळेस एखादं गाव माझा आदर्श करू शकतो आणि कमी कालावधीमध्ये मी आहे तर हे मॉडेल मी बाकीच्या भागातसुद्धा करू शकतो हा विश्वास माझा लोकांचा माझ्यावर असल्यामुळं नक्कीच मला भविष्य काळामध्ये लोक साथ देऊ शकतात मला वाटतं ते की त्यांनी अगदी थोडक्यात सांगितलं की त्यांनी ऑलरेडी त्यांना ज्यावेळी संधी मिळाली सरपंच पदाची त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे आणि ती संधी जर आता झेडपी गटासाठी किंवा पंचायत समितीसाठी जनतेने दिली तर नक्कीच ते त्याचं सोनं करून दाखवतील बरोबर की नाही मला वाटतं की आपल्या मुलाखतीच्या शेवटच्या आणि सगळ्यात इंटरेस्टिंग राऊंडकडे जात असताना तो म्हणजे आपला रॅपिड राउंड याच्यामध्ये आम्हाला तुम्ही फक्त उत्तर द्यायचे याच्यामध्ये नो एक्सप्लेनेशन ओके रॅपिड राऊंडमध्ये तुमचे तालुक्यातले दोन आवडते नेते फक्त उत्तर तालुक्याचे विद्यमान आमदार सुनीला शेळके आणि माझे मार्गदर्शक बबनजी भेगडे साहेब विरोधातले दोन आवडते नेते आता विरोधातले ही <laughs> 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 मुलाखत आधी झाली असती तर आज चित्र वेगळं असतं आता विरोधातले दोन आवडते नेते तरी सुद्धा ज्यांचं माझं विशेष प्रेमी तालुक्याचे माजी आमदार राज्यमंत्री बाबा भेगडे भिगडे आणि तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रभारी भास्कररावजी महाजकर दोन प्रभावी महिला नेत्या हे कुठल्या आपल्या भागातल्या आहे ना एक पी डी सी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चनताई घारे आणि वैशल्यताई दाबडे। एक आवडता जेडपी मेंबर आणि एक आवडता पंचायत समिती मेंबर तुमच्या असतील विरोधातल्या असतील की ज्यांनी खऱ्या अर्थाने एक विकासाचं मॉडेल उभं करण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत के मावळ तालुक्यामध्ये तसं जिल्हा परिषद सदस्य मग दोन्ही एक बाबरावजी वायकर आणि नितीनजी मराठे आणि पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके आता शेवटचा प्रश्न तुम्हाला आवडता डायलॉग आता कठीण आहे पण ठीक आहे आता सांगायला काय हरकत नाही हम से खडे होते हम जहा खडे होते लाईन वासे सुरू होते <laughs> अमिताभ बच्चन चढायला गे हा माझा नाही मला वाटत की खऱ्या अर्थाने आज एक संयमी नेतृत्व संतोषजी एक विशनरी नेतृत्व आणि येणाऱ्या काळात काळ ठरवेल की त्यांनी आता जे विजनचं मॉडेल मांडलेले येणाऱ्या काळातच काळच ठरवल हे सर्व या सगळ्याच प्रश्नांना काळच उत्तर देईल बरोबर की नाही तर मला वाटतं की जाताता ता संतोषजींनी जो वेळात वेळ काढला आणि आपला विजन मांडण्याचा प्रयत्न केला संतोषजी रोखठोक तुमचं आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो धन्य धन्यवाद सर